दोस्तों, फार्मिंग ट्यूब में आपको मिलेंगे खेती से संबंधित वीडियोस और साथ ही प्रगतिशील किसानों के सुझाव जो आपके लिए लाभदायक होंगे। इसलिए फार्मिंग ट्यूब से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और हाँ, घंटी का निशान ज़रूर क्लिक करें, जिससे हमारे सारे वीडियोस आपको सही समय पर मिलते रहें। नमस्कार, आपण आतापर्यंत जमिनीच्या प्रतवारीनुसार कोणती व्हरायटी लागवड करावी याविषयी आपण चर्चा केली। आपण आता ह्याच व्हरायटीविषयी जमिनीनुसार किती वेळ पाणी द्यावं किंवा कसं पाणी दिलं पाहिजे पाणी नियोजन थोडक्यात आपण बघू। जर तुमच्या हलके आणि मुरमाट जमिनीमध्ये आपण सोनाका, सुपर सोनाका किंवा लांब जातीच्या व्हरायट्यांची जर लागवड करणार आहोत तर अशा व्हरायट्यांना आपण साधारण 4 ते 5 दिवसांनी पाणी दिलं पाहिजे। हा जो पाण्याचा प्रेड आहे हा तुम्ही जमिनीच्या वापसेनुसार पण करू शकता। तर वापसा कंडिक्शन ही पण खूप महत्त्वाची आहे। जर ही गोष्ट आपण लक्षात घेऊन जर पाण्याचं नियोजन केलं तर आपल्याला सशक्य होईल चांगल्या प्रतीचे क्वालिटीचे उत्पन्न घेणं किंवा झाडाला ट्रेसमुक्त ठेवणं सोपं जाईल। काळवट लालसर जमिनी असेल तर या जमिनीमध्ये शक्यतो आपण थॉम्सन, H5, क्लोन 2, सुधाकर यासारख्या व्हरायटींची लागवड करावी। लागवड करताना आपण याच्यात पाण्याचं नियोजन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। पाण्याचं नियोजन आपण या जमिनीमध्ये साधारण 7 ते 8 दिवसाचा गॅप ठेवून पाणी दिलं पाहिजे आणि शक्यतो पाण्याचं वापसा कंडिक्शन इथे पण आपण नियोजन करूनच पाणी एक कमी जास्त करू शकतो। साधारण या ब्लॅक सॉईलमध्ये जर तुम्ही इनलाईन ड्रिपचा वापर केला तर सगळ्यात महत्त्वाचा ठरेल आपल्याला। ह्या इनलाईनमुळे आपल्याला वापसा कंडिक्शन किंवा रूट झोनमध्ये वापसा कंडिक्शन जी महत्त्वाची ती मिळण्यास खूप चांगली मदत होईल आणि साधारण दर 8 दिवसांनी आपण या पाण्याचं नियोजन या व्हरायटीमध्ये करू शकतो। यात जर सुधाकर व्हरायटी असेल तर या सुधाकर व्हरायटीला जर सपोज आपण इतर व्हरायट्यांना थॉम्सन, H5 किंवा क्लोन 2 या व्हरायट्यांना 100 मिनटं पाणी देत असाल, 8 दिवसातून 100 मिनटं पाणी देत असाल तर साधारण सुधाकर या व्हरायटीला आपण 75 ते 80 मिनटं पाणी दिलं पाहिजे। म्हणजे थोडं 20% पाणी या व्हरायटीला कमी वापरलं पाहिजे घडनिर्मितीच्या काळामध्ये, म्हणजे घडनिर्मितीला कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाही। आणि बाकी हार्वेस्टिंग किंवा आपण या जो सेटिंगनंतरचा प्रेड आहे किंवा फ्लॉरिंगमधला प्रेड आहे इथे वापसा कंडिक्शननुसारच पाणी द्यावं योग्य राहील। आता चुनखड, शरवट किंवा अति काळवट जमीन असेल या जमिनीमध्ये आपण जर पर्पल, जम्बो, शरद यासारख्या व्हरायट्यांची लागवड केली तर इथं शक्यतो या व्हरायट्यांना पण आपण पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये घडनिर्मितीच्या वेळेस करणार असाल तर या ठिकाणी दर 5 ते 6 दिवसाला पाणी देणं शक्य आहे आपल्याला। तेच जर आपण ऑक्टोबरनंतर पाणी देण्याचं प्लॅनिंग करत असाल तर इथं दर 8 ते 9 दिवसांना पाणी देणे योग्य आहे। इथे पण पाणी वापसा कंडिक्शनमध्येच द्यायचं आहे आपल्याला। वापसा कंडिक्शनमध्ये पाणी दिल्यास रूट झोन चांगला मिळेल, शिवाय ऑफटेकचं प्रमाण पण आपल्याला व्यवस्थित मिळेल वापसा कंडिक्शनमुळे। आतापर्यंत आपण 2 प्रकारचे बघितले, म्हणजे पाण्याचं नियोजन प्लस व्हरायटी लागवड कशी केली पाहिजे या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा केली। जर तुम्ही या सर्व व्हरायटी लागवड कशी करावी आणि पाण्याचं नियोजन कसं करावं या 2 गोष्टींचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला पूर्ण पुढच्या 10 ते 15 वर्षापर्यंत तुमची जी काही द्राक्षबाग चालणार आहे या वर्षामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ज्या अडचणी आता याच्यामध्ये बऱ्यापैकी याचा फायदा होऊ शकतो आणि हे सर्व करून तुमचा फायदा, खर्च बचत, त्यानंतर झाडं ट्रेसमध्ये जाणं, हा बऱ्याच प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत हे बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल। आणि मी माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी शक्यतो जमीन द्राक्ष लागवड करताना जमिनीच्या प्रतवारीनुसारच लागवड करावी। लागवड करताना पण व्हरायटीनुसार त्या व्हरायटीतील त्या एकरेजमध्ये लागवडीचं अंतर योग्य ते घ्यावं, म्हणजे तुम्हाला पुढच्या 10-12 वर्षापर्यंत जे काही उत्पन्न मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बरेचसेच प्रॉब्लेम सॉल्व व्हायला मदत होईल। आणि धन्यवाद दोस्तों, फार्मिंग ट्यूब में आपको मिलेंगे खेती से संबंधित वीडियोस और साथ ही प्रगतिशील किसानों के सुझाव जो आपके लिए लाभदायक होंगे। इसलिए फार्मिंग ट्यूब से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और हाँ, घंटी का निशान ज़रूर क्लिक करें, जिससे हमारे सारे वीडियोस आपको सही समय पर मिलते रहें।